तर नमस्कार, मशाल न्यूज नेटवर्क मध्ये मी पत्रकार सुरज पाटील आपलं हार्दिक स्वागत करतोय. मशाल न्यूज, पालघर लोकसभा, भिवंडी लोकसभा, महाराष्ट्रातील अनेक घटना तुमच्यापर्यंत पोहोचू असतात. आपण बिलुश या गावातील किती मतदान झाले, कशा पद्धतीने मतदानाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, या ठिकाणी आपण पाहतोय मंडप व्यवस्था. पहिल्यांदा मंडप टाकण्यात आलेले आहे खासदारच्या किंवा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून. पहिल्यांदा लोकसभेला मंडप या ठिकाणी पाहायला मिळतोय का, या अगोदर मंडप टाकले होते, बिसलरीचं पाणी होतं का? नमस्कार, या ठिकाणी मतदार आमच्या समेत जोडले त्या ठिकाणी मनोज आमचे मित्र आहेत आणि खास मतदानासाठी आलेले आहेत. मनोज, काय म्हणाल, कशा पद्धतीने आयोजित या ठिकाणी मतदानाची व्यवस्था कशी वाटते? चांगली व्यवस्था केली आहे. रूम घ्या जरा. कशी वाटते व्यवस्था? एकदम चांगली व्यवस्था केली आहे. दरवर्षीपेक्षा खूप चांगली व्यवस्था आहे. चांगली वाटते. नक्कीच बघितलं आपण या ठिकाणी अनेक इलेक्शन होतात, चांगल्या पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे. या ठिकाणी दुसरे मतदार आमच्या समेत जोडलेले आहेत. मनोज काठोळे आमच्या समेत जोडले जवळ आहे. मनोज काठोळे आमच्या समेत जोडलेले आहेत आणि त्यांच्याशी हितगुज करूया. लोकसभा, पालघर लोकसभेतील आपण मतदार आहात आणि या ठिकाणी कसं वाटतं तुम्हाला मतदानाच्या लाईन मध्ये उभे राहताना? आतापर्यंत किती मतदान बिलू शिकेंद्रामध्ये झालेले आहे? आतापर्यंत साधारणतः 850-900 मतदान झालेलं आहे आणि मतदान तर आपला अधिकारच आहे, त्यामुळे चांगलंच वाटलं. मागच्या लोकसभेपेक्षा यावेळेस तर लोकसभेला लोकांचा मतदानाचा प्रतिसाद कसा वाटतो तुम्हाला? मागच्या वेळेपेक्षा यावेळेस चांगला मतदान झालं, उत्स्फूर्त मतदान आहे. नक्कीच आपण या ठिकाणी मतदारांकडून जाणून घेतलं चांगली व्यवस्था बिलोशी ग्रामपंचायतीने केलेली आहे. तसे प्रत्येक गावागावामध्ये या ठिकाणी व्यवस्था पाहताना पाहायला मिळते. सकाळपासून मशाल न्यूजवर आपण पाहतायत अनेक गावातील ग्रामपंचायतींनी पाण्याची व्यवस्था, मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी बघू शकता आपण, मतदारासाठी उभे राहिलेले आहेत आणि त्यांची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे. एक लेडीज लाईन वेगळी स्पेशल ठेवली, एक जेंट्स लाईन ठेवलेली आहे आणि चांगल्या पद्धतीने सूचनेचं पालन या ठिकाणी मतदार मात्र घेत आहेत. अगदी दूरवरून आपल्या गावामध्ये लोकशाहीचा जो आपला अधिकार आहे तो न घालवता, ती सुट्टी न करता मतदान आपल्या गावात करण्यासाठी आपण यावं या दृष्टिकोनातून आव्हान ग्रामपंचायतनं केलं होतं आणि प्रत्येकाला व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून सुद्धा पाठवलं होतं की आपला अधिकार, आपलं मतदान आपण केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ही जागरूकता बिलोशी ग्रामपंचायत, बिलोशी मित्र परिवार ग्रुप मात्र केलेला आहे. त्यांचं मशाल न्यूज नेटवर्क कडनं धन्यवाद. गावागावाच्या आराखड्याच्या रोखोक बातम्या तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू, पाहत राहा, ऐकत राहा. मी पत्रकार सुरज पाटील, मशाल न्यूज, पालघर, वाडा.